शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। स्वच्छ सर्वेक्षण अभियानात विटा शहर देशात पहिलं। नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी स्वीकारणार पुरस्कार, वैभव पाटील यांची घोषणा। स्वच्छ सर्वेक्षण 2021 या अभियानात विटा शहराने चमकदार कामगिरी केली असून विटा नगरपालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार असल्याची माहिती वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। यावेळी बोलताना त्यांनी सर्व सफाई कर्मी व सर्व अधिकारी अशोक गायकवाड तसेच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे देखील आभार मानले। आपल्या सर्वांना सांगताना मला अभिमान वाटतोय की गेली सातत्याने 5 वर्ष या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आपण विटा आणि पूर्ण परिसरात काम करतोय। त्या स्वच्छता अभियानामध्ये आपल्या विटे शहराला एक फार मोठं अचीवमेंट त्याच्यामध्ये मिळालेलं आहे। आपल्या शिरपेचा एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो की देशातल्या सर्वात स्वच्छ शहर म्हणून आपल्या विटे शहराची निवड झालेली आहे। आणि त्याच्या 20 तारखेला आदरणीय महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते विज्ञान भवन दिल्ली येथे आपल्याला हे पारितोषिक मिळणार आहे की त्या पारितोषिक असं आहे की सर्वात स्वच्छ शहर म्हणून देशातलं 1 नंबरचं म्हणून आपल्या शहराला ते बक्षीस मिळणार आहे। आणि खरंच हे आपल्या पेटेकरांच्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट आहे असं माझं मत आहे। आजपर्यंत सातत्याने विटा नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये काम करत असताना सर्व नागरिकांना बरोबर घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन पदाधिकारी अधिकारी आणि नागरिक यांचा समन्वय साधण्यामध्ये आपण सगळेजण सातत्याने यशस्वी झालेलो आहे। त्याच्यामध्ये एक मोठी अचीवमेंट, त्याचा एक मोठा भाग म्हणून आज आपल्याला एवढं मोठं बक्षीस मिळत आहे। मागच्या सातत्यानं 4 वर्षामध्ये आपण या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं जाणीवपूर्वक काम करतोय। हे काम करत असताना वेळोवेळी काही नंबरसाठी काही गुणांसाठी बऱ्याच वेळा थोडं मागे पुढे झालं। मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्याला देशामध्ये 4th नंबरचा क्रमांक मिळालेला होता आणि त्या क्रमांक मिळाल्यानंतर आम्ही सर्वांनी गुणगान मानली की आता आपल्यापेक्षा पुढं 3च नंबर पुढे आहे। तर ते 3 नंबर कसे क्रॅक करायचे आणि आपल्याला कसं पुढे जाता येईल त्या दृष्टिकोनातून गेली 2 वर्ष सातत्यानं आपण प्रयत्न करतोय। त्या प्रयत्नाला विटेकर जनतेनं हर एक नागरिकाने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि खरं तर या सर्वांचं श्रेय मी विटेतल्या प्रत्येक जनतेला देतो, प्रत्येक नागरिकाला देतो। कारण त्यांचा सहभाग आणि त्यांचा प्रतिसाद असल्याशिवाय ते शक्य नव्हतं। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल असं पुन्हा म्हणजे पुन्हा सुद्धा असं जरी अगदी नाही का झोपेतो म्हणजे स्वप्न म्हणलं पाहू टाकणार नाही असं वाटण्यासारखी परिस्थिती आज सर्वांची झालेली आहे। कारण की ज्या नंबरची वाट आपण गेली 4 वर्ष बघत होतो तो 1 नंबर आज आपण घेऊ शकलो आणि जवळजवळ जे आता आपला इतका खंडप्राय देश आहे एवढ्या मोठ्या देशामध्ये किती राज्य त्याच्यामध्ये किती नगरपालिका त्याच्यामध्ये किती नगरपंचायत्या त्याच्यामध्ये एवढं सगळ्या याच्यामध्ये आज विटाचा नंबर 1 येतो हे तुम्हा आमच्या दृष्टिकोनातून फार अभिमानाची आणि घोषणावर गोष्ट आहे। मी माझे सर्व सहकारी नगरसेवक आदरणीय नगराध्यक्ष त्यांचे सर्व टीम त्याचबरोबर त्याच पद्धतीनं आपले मुख्याधिकारी त्यांच्यावर काम करणारे सर्व अधिकारी वर्ग त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे स्वच्छता कर्मचारी बंधू भगिनी शहरातील सर्व संघटना नागरिक बंधू भगिनी आणि अगदी टॉप टू बॉटम अगदी प्रत्येकानं याच्यामध्ये फार मोठा वाटा उचललाय। हा वाटा उचलत असताना माझ्या पत्रकार बंधू भगिनींचं पण या निमित्तानं मी धन्यवाद व्यक्त करतो की वेळोवेळी ज्या ज्या वेळी आपल्याला या सर्व गोष्टीची गरज होती की मीडियाचा याच्यामध्ये थोडासा सहभाग पाहिजे, आपले कामं सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, आपल्या अपेक्षा त्यांचा प्रतिसाद या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सुद्धा वेळोवेळी आपल्या सर्वांना सहकार्य केलेलं आहे। त्यामुळे हे श्रेय हे एकट्या कुणाचं नाही आहे तर हे आपल्या सर्वांचं श्रेय आहे। त्यामुळे त्या निमित्तानं पुन्हा
तर आपल्या सर्वांचं सुद्धा मी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि इथून पुढे आता अभिमानानं आपण सांगू की देशातल्या सगळ्यात स्वच्छ जे शहर आहे त्या शहराचे आम्ही नागरिक आहोत, त्या शहरात आम्ही राहतो हे आपण अभिमानानं सांगू शकतो. ही गोष्ट आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आणि मोलाची असं मी तुम्हाला या निमित्ताने अनुभव करतो.